महाराष्ट्र में पाँव रखने नहीं दूंगा। जनता को आह्वान किया था उनको पाँव मत रखने देना यहाँ, ये महाराष्ट्र के दुश्मन है। अब ऐसे अचानक क्या चमत्कार साक्षात्कार हो गया, वो आप उनसे ही जाकर पूछना चाहिए भाई। आप अचानक पलटी मारकर ये महाराष्ट्र के दुश्मनों को सपोर्ट कर रहे हो तो आप जनता को क्या बताओगे, कारण क्या है उसके पीछे, कौन सी फाइल खोली है? वॉशिंग मशीन की बात बाद में आ जाएगी धीरे धीरे, लेकिन ऐसी कौन सी फाइल आपको दिखाई गई कि आपने अचानक मुंबई में आकर उनको समर्थन दिया? लेकिन ठीक है, उनकी पार्टी है, अच्छा हुआ कि खुलकर समर्थन दिया। कभी कभी ऐसा होता है कि आप उम्मीदवार खड़े करो, वोट खाओ, ये राजनीति नहीं है, लेकिन जनता महाराष्ट्र की, उन्हें मालूम है सब कुछ, देख लेंगे। मराठी मध्ये सांगाल, ज्या प्रकारे बिनशर्त पाठिंबा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे वेगळी भूमिका घेतली आणि कार्यकर्त्यांना सांगतात की आता विधानसभेची तयारी करा। असं आहे की हा त्यांचा पक्षाचा निर्णय आहे। महाराष्ट्राची गेल्या काही दिवसापासून जी लूट सुरू आहे, महाराष्ट्राचे अत्यंत घाणेरड राजकारण सुरू आहे खोक्याचं, त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत। महाराष्ट्रातून उद्योग पळवला जातोय, मुंबई तोडण्याचा प्रयत्न होतोय, सगळ्यांना माहिती आहे, मुंबई विकलांग करण्याचा प्रयत्न होतो आहे। अशा वेळेला महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला एक पक्ष, बरं का, महाराष्ट्राच्या दुश्मनांना पाठिंबा देत असेल तर लोकांच्या मनात काही शंका उत्पन्न होतात, त्याची उत्तर त्यांनीच द्यायचे की असं काय घडलं की तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा द्यावा असा वाटला। याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील, म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नवनिर्माण पक्ष का झाला, नवनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली, हे त्यांनी सांगावं। त्यांच्या पक्षानं कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय सर्वस्वी। आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, स्वाभिमानासाठी आम्ही लढतो आहोत, मग नरेंद्र मोदी असतील समोर किंवा अमित शहा असतील, आम्ही शरणागती पत्करणार नाही। तुमचं नाव घेता, म्हणजे त्यांनी सांगितलं की संजय राऊत आणि उद्धव ठाकरे जरी बोलत असतील तर त्यांनी सुद्धा स्वार्थासाठी भाजप सोबत राहिले? आम्ही कधीही स्वार्थासाठी भाजप बरोबर राहिलो नाही। एक, इंदुरदेव सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी, प्रमोद महाजन या सगळ्यांनी त्या काळामध्ये हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून केलेली ती युती होती, ती 25 वर्ष चालली। पण भारतीय जनता पक्षानं जेव्हा आपले खरे दात दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्रपणे आमच्या भूमिका घेतल्या। आजही आमची भूमिका ही महाराष्ट्राच्या संदर्भात स्पष्ट आहे। जर कोणी महाराष्ट्रावर अशा प्रकारे घाव घालणार असतील, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोचवणार असतील, तर शिवसेना संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्या प्रकारे सगळे एकत्र आले महाराष्ट्राच्या दुश्मनांच्या विरोधात, तेव्हा त्या पद्धतीने आम्ही एकत्र येऊ। वैयक्तिक काय वाटतं, काय नेमकं झालं असेल म्हणजे राजकीय व्यभिचार? म्हणजे असा आहे, राजकीय व्यभिचार कशाला म्हणतात, हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या चिंतनातून, भाषणातून, लेखनातून समजून घेतलं पाहिजे। आम्ही सगळे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार मानणारे लोक आहोत, ते तर स्वतः त्यांचे नातू आहेत, उद्धव ठाकरे त्यांचे नातू आहेत। राज्यातले ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी यांना भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे घेतलंय, त्यातले एक हे महाशय आहेत का नवनिर्माणवाले? मला असं वाटत नाही। पण राज्यातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी, व्यभिचारी, गुंड,
यांना आपल्या पक्षात वॉशिंग मशीन मध्ये घेऊन साफ करणं हा व्यभिचार नाही का? मग त्याच व्यभिचाराच्या व्यभिचारी व्यासपीठावरती आपणही पाय ठेवला असेल तर आपल्याला लोकांना उत्तर द्यावं लागेल असं माझं म्हणणं आहे. हा त्यांचा निर्णय आहे, त्याच्यावर त्यांनीच बोललं पाहिजे.